ट्रेनमध्ये गर्दीच्या वेळी महिलांच्या डब्यात चढून महिलांना धक्काबुक्की करत त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या दोघांना कल्याण रेल्वे पोलिसांनी बेळे ठोकले आहेत. सचिन गायकवाड आणि रवी इस्माईल जाधव अशी या चोरट्यांची नावे असून ते रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. गुजरातमधील रहिवासी असलेली महिला 1 मे रोजी अंबरनाथ स्थानकातून कर्जतकडे पती आणि मुलीसोबत जात होती. दुपारी 1:45 लोकलमध्ये महिलांसाठी आरक्षित असलेल्या मधल्या डब्यात ती आपल्या मुलीसमवेत चढत असताना गर्दीचा फायदा घेत रवी यांनी या महिलेच्या पुढे उभं राहून तिला गाडीत चढण्यास अडथळा निर्माण करत धक्काबुक्की केली. याचा फायदा घेत सचिन याने हातातील कटरने या महिलेच्या हातातील 1 लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या कापल्या. मात्र त्या महिलेच्या बाजूला असलेल्या तिच्या मुलाने सचिन याला बांगड्या कापताना पाहून आरडाओरड केला. मात्र धक्काबुक्की करत दोन्ही चोरटे पळून गेले तर CCTV हे चोरटे कैद झाल्याने कल्याण रेल्वे पोलिसांनी या चोरट्यांना तत्काळ बेड्या ठोकल्या असून हे दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे कल्याण रेल्वेच्या पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी सांगितले. त्यांच्यावर प्रत्येकी 4-4 गुन्ह्याची नोंद असून यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. काल दिनांक 1 मे 2022 रोजी यातील फिर्यादी महिला या अंबरनाथ स्टेशनवरून कर्जत लोकलमध्ये प्रवास करत असताना यातील नमूद 2 आरोपी तिस्मांनी त्यांना चढण्यासाठी अडथळा निर्माण करून त्यांच्या हातातील कंगण हे कटरच्या साह्याने कापलं. त्या सदरवेळी फिर्यादीच्या मुलीचं लक्ष गेलं. त्यावेळी तिने आरडाओरडा केला असताना ड्युटीवरील GRP व RPF कर्मचाऱ्यांच्या मदतीने आरोपीला पकडण्यात आलेलं. आरोपींचं नाव आहे सचिन अशोक गायकवाड, वयवर्ष 45, राहणार पुणे, आणि रवी इस्माईल जाधव, वयवर्ष 30, राहणार अंबरनाथ जिल्हा ठाणे. दोघांवरही पुणे आणि मुंबईच्या वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये वेगवेगळे चोरीचे गुन्हे दाखल आहेत, जबरी चोरीचे. सदर हे दोन्ही आरोपी तिसम फिर्यादीला ट्रेनमध्ये चढण्यासाठी मागे पुढे असं हजर राहून चढण्यासाठी अडथळा निर्माण करायचे आणि त्यातून पुढील चोरीचं कृत्य करत होते. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.